आताची अत्यंत महत्त्वाची एक अपडेट. मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर, त्यामुळे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईत अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. मराठा समाज आक्रमक झाल्यानंतर बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तर इकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेरचीही सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. सागर, मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर आता नेते आणि त्यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुवर्णा, बीडमध्ये आणि तसंच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांचे जे कार्यालय जाळणं असेल, प्रशासकीय कार्यालय जाळण्यात असेल, अशा घटना घडल्यानंतरनं मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अजित पवार गटाचं कार्यालय आहे, मंत्रालय समोर आहे, इथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं दिसून येतंय. हे जर दृश्य आपण नोनी आर्थोप्लस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. सर पहली तर मुंबई पोलीस दल नियंत्रक पथकाची एक पथक आहे, ते लावण्यात आलेलं आहे. कारण की ज्या पद्धतीने बीडमध्ये काल घटना घडली आहे आणि विशेषतः अजित पवार गटाचे जे समर्थक आमदार आहेत, पार्टी कार्यालय आहे, इथे ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत, या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. पोलीस थेट इथे कार्यालयाच्या बाहेर तैनात करण्यात आलेले आहेत. इतकंच नव्हे तर बरोबर या कार्यालयाच्या जवळ आसपास असणारे जे वेगवेगळ्या ठिकाणचे मंत्र्यांचे बंगले आहेत, तिथे देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, अशा वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडला जाऊ नये या दृष्टिकोनातनं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. कारण की वेगवेगळ्या संघटनांचे लोक अचानक येऊन काही घटना गैरप्रकार घडू शकतात. ज्याप्रमाणे सागर राज्यातल्या विशेषतः बीड, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यात जी परिस्थिती उद्भवली ती उद्भव होऊ नये याची काळजी घेतली जाते. धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे